आणि स्वागत हे ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीनं मला PCCने तयारी केलेली आहे. वन नेशन वन इलेक्शनचा प्रयत्न केंद्राचा दिसतोय, लवकर अधिवेशन लागतंय, नक्की कशा पद्धतीने येणार आहे, काय राजकीय उद्देश नाही काय झालं. इंडियाच्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झाली आहे. वन नेशन वन इलेक्शनसाठी 12 राज्य हे 12 राज्यातील मुख्यमंत्री हे अपोजिशनचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांचा कन्सर्न घेणं आणि जो मॅजिक आकडा आहे तो गाठणं सरकारला आता शक्य आहे का, हा प्रश्न येतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीच्या संदर्भात किंवा समितीला काम करण्यासाठी किमान 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागेल आणि तोपर्यंत हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. डिसेंबरच्या पुढे आपण जाऊ आणि या राज्यातील 12 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानामध्ये बदल करायचं झालं तर तुम्हाला तो 1/3 जो आकडा लागतो तो आकडा आत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे का, इथून प्रश्न उपस्थित होईल. आणि म्हणून ही केवळ अदानीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी टाकलेला जो बाम होता तो किंवा तो विषय होता, त्या विषयाला डायवर्ट करायसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, त्या विषयाचं महत्त्व कमी करायसाठी चाललेले हे प्रयत्न आहेत. आणि ज्या पद्धतीनं इंडियाची बैठक होऊन लोकांपर्यंत जो मॅसेज जातो आहे, जे विरोधकांची ताकद एकजुटते आहे त्याला घाबरून अशा प्रकारची विचलितपणा आणि त्यामध्ये मग तुमचं सिलेंडरचं दर कमी झालं 200 रुपये हा त्याचाच एक भाग आहे, कारण 2-3 महिन्यापूर्वी ते दर कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसचे, त्यावेळेस का केलं नाही. आता डिझेल 60 रुपयावर आणतील ती शक्यता आहे. मग हे सगळे जे प्रयोग आहेत ते डिस्टर्ब झाल्याचे प्रयोग आहेत. पराजय पुढे दिसल्यानंतर ही परिस्थिती नाकारता येत नाही. नाही, समर्थनाचा विषय नाही, सरकारचा तो अधिकार आहे कोणाला अध्यक्ष करायचा, पण सरकारने अध्यक्ष करून उपयोग नाही, ती एक बाजू झाली. जर वन नेशन वन इलेक्शनसाठी अपोजिशनला विश्वासात घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण या देशातील 12 राज्यामध्ये क्लिअर हे अपोजिशनचे मुख्यमंत्री आहेत आणि 6 मुख्यमंत्री हे स्टँड आहेत. ते सध्या त्यांची भूमिका ना तिकडची ना इकडची अशी आहे. अशा स्थितीमध्ये जे निर्णय होतात त्या निर्णयासाठी लागणारं बहुमत जे लागतं पार्लमेंटमध्ये ते आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मला वाटतं हे जे सगळं चाललेलं आहे किंवा आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही, आक्षेप घेण्याचंही कारण नाही, पण हे केवळ धुडपेक आहे, यामध्ये काहीही होईल असं मला दिसत नाही. तो ठरेल ना, ही तिसरी बैठक आहे, या पुढची बैठक आता तामिळनाडूचं निमंत्रण स्टॅलिन साहेबांनी दिलेलं आहे 14 बैठकीमध्ये. या सगळ्या बैठकीमध्ये एक एक विषय पुढं जात आहोत आम्ही आणि आमची संख्या वाढत आहे, विरोधकां म्हणजे इंडियाची संख्या वाढत आहे, हे सुद्धा त्याचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळं अधिकची संख्या पुन्हा वाढू द्या, सर्वांना विश्वासात घेऊन सर्व ठरेल आणि मला वाटतं की कुठेही त्यामध्ये अडचण येणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे